मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्ह्यात बंदी घालण्यात आलेली आहे. 1 जानेवारीला होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्तानं आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे. संभाजी भिडेंना पुणे जिल्हाबंदी करण्याऐवजी अटक करावी अशी मागणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीनं केलेली आहे. दरवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात. यंदा देखील लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे, त्यासंबंधी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत माहिती देत असताना समन्वयक समितीनं संभाजी भिडेंना अटक करावी अशी मागणी केली आहे. 2017 साली घडलेल्या संघर्षानंतर पोलिसांनी केलेल्या तपासावर आम्ही अजिबात समाधानी नाही. मागच्या सरकारच्या सूचनेनुसार पोलिसांनी गुन्हे दडवलेले आहेत, त्यामुळे हा तपास नव्या सरकारकडे सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही हा तपास सीबीआयकडे जावा, म्हणजे अतिशय तज्ज्ञ अधिकारी त्याच्यामध्ये यावं आणि हे सर्व प्रकरण लॉजिकल एंडपर्यंत जावं, कारण यामध्ये सीसीटीव्ही फुटेज व व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये दंगल करणारे प्रत्यक्ष दिसलेले आहेत, त्यांचे चेहरे आयडेंटिफाईड झालेले आहेत आणि ते चेहरे आयडेंटिफाईड झाल्यानंतर सुद्धा अद्याप ते बाहेर मुक्तपणे वावरत आहेत. अशा संभाजी भिडेंसह तब्बल 1400 अन्य फरारी आरोपींवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी. न्यायालयीन चौकशी जेव्हा नेमण्यात आली 4 महिन्यामध्ये तो इन्क्वायरीची अपेक्षा होती, परंतु 18 महिने झाले तरी अजून त्याची इन्क्वायरी झाली नाही आहे. अत्यंत संदगतीने हा तपास चालू आहे, त्यामुळे आम्ही सर्व आंबेडकरी जनता त्या ठिकाणी एकत्र येऊन निळ्या संघटनेचे पक्षाचे लोक एकत्र येऊन त्यांना सीबीआयमार्फत इन्क्वायरी करावी अशी ती मागणी केलेली आहे.